पाऊस, कधी रिमझिमणारा, कधी धोधो कोसळणारा, उन्हाच्या तलखी तगमगणाऱ्या साऱ्यांची तृष्णा भागवणारा, तृप्त करणारा, आकाशातून धरणीवर रमणारा पाऊस कधी कधी नकळत आपल्या मनातही बरसू लागतो. भूतकाळातल्या आठवणींचा पाऊस कधी रिमझिम तर कधी कोसळणाऱ्या धारांनी मनाला शांतवतो, रमवतो आणि पुन्हा नवा तजेला देतो. या खुळ्या आठवणींचा खुळा पाऊस प्रत्येकाच्या मनात बरसतो, त्याचा आनंद फक्त घेता आला पाहिजे. अशाच मनातल्या आठवणींच्या खुळ्या पावसाचा आनंद घेतला तो लेखक प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांनी. तेव्हा त्यांच्या आठवणीतल्या खुळ्या पावसात आपणही चिंब भिजण्याचा आनंद घेऊया. प्रसारित करीत आहोत लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर अनुराधा कुलकर्णी मटकर यांचा, निर्माता जयंत ठोंबरे. प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाविषयी प्रमोद तेंबरे यांनी व्यक्त केलेलं मनोगत आता आपण ऐकूया. बालपणीचा अनेक रंगी खुळा पाऊस. प्राध्यापक रमेश कोटस्थाने हे नाव मराठी साहित्याला काही नवं नाही, विशेषतः नाट्यसृष्टीला ते अधिक परिचित आहे. त्यांची नाटके आणि एकांकिका ह्या अनेक स्पर्धांमध्ये आजही होत असतात. त्यांचं नवीन पुस्तक एक नुकतंच प्रकाशित झालंय, त्याचं नाव आहे खुळा पाऊस. हे नुकतंच माझ्या वाचनात आलं आणि सुरुवात केल्यानंतर ते शेवटपर्यंत वाचून होईपर्यंत खाली ठेवताच आलं नाही. इतका हा खुळा पाऊस लेखकाच्या बालपणीच्या आठवणीत कधी चिंब भिजवतो, त्याचवेळी डोळ्याच्या कडा भिजवतो, तर कधी आनंद विभोर करून टाकतो. 30 वर्षांपूर्वी प्राध्यापक कोटस्थाने हे इंद्रधनु हे सदर मुंबई तरुण भारतमध्ये लिहित होते. त्यात या आठवणी आणि प्रसंगोपात त्याचं विश्लेषण त्या सदरात असे. वाचकांमध्ये ते खूपच लोकप्रिय झाले. त्यात भर घालून ही बालपणीची आत्मकथा किंवा स्वतःशी केलेला एक स्मरण साखळीवजा संवाद म्हणजे हे पुस्तक होय. आणि ही स्मरण साखळी असली तरी त्यात येणाऱ्या आठवणी येतील तशा आहेत. काय आहे हा खुळा पाऊस? लेखकानं त्याच्या मनोगतात लिहिलंय, कवी गिरीश यांच्या एका बालकवितेचं शीर्षक आहे खुळा पाऊस. तिच्यातील फूल हे जणू वेल पावसाचे मूल ही कल्पना मला मोहवून आणि मोहरवून गेली. मनवेलीवर खुळ्या पावसाची रिमझिम सुरू झाली. माकुल्या फुलाचा डोळूला उन्हात चमकला आणि आठवणींचा हा खुळा पाऊस धारावाहिक होऊन बरसत राहिला. ज्ञानदेव माऊली यांचा पैसाचा खांब ज्या नेवासा गावात माथ्यावर मिरवला जातो त्या गावात लेखकाची बालपणीची जवळपास इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंत जडणघडणीची वर्ष गेली. या जडणघडणीचा आलेख या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय आणि त्या अनुषंगे आजच्या विषयी लेखकाचं चिंतन हा त्यातील एक भाग. 60 वर्षापूर्वीचे नेवासा म्हणजे तसे एक खेडे आणि शहर यांच्या संधी प्रकाशातील एक गाव. वडील कोर्टात असल्यानं 5 वर्षे नगरहून नेवासा या खेड्यात झालेली बदली आणि गजबजलेल्या एकत्र कुटुंबातून आणि शहरी वातावरणाची असलेली सवय यातून अचानक छोट्याशा गावात, छोट्याशा घरात आणि तुलनेने लहान झालेल्या कुटुंबात लेखक आणि त्याची आई यांना यावं लागतं. पण लेखकानंच म्हटल्याप्रमाणे लहान मूल आजूबाजूच्या परिस्थितीशी लवकर आणि सहज जुळवून घेतं. त्याचप्रमाणे त्याचं नातं हे नेवाशाशी जुळलं, घट्ट झालं. शाळा हा घटक कुटुंबा इतकाच या जडणघडणीच्या काळात फार महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा असतो. रमेश यांची शाळा नदीकाठी म्हणजे प्रवरा नदीच्या काठी होती. प्रवरा ही अमृतवाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे 1 ते 4 वर्ग पडवीत होते. आणि असे हे कोटस्थाने यांच्या शब्दात खुले वर्ग ही सुंदरतम तरतूद होती. भरपूर हवा आणि उजेड आणि पाऊस पण. बसल्या जागेवरून बाहेर बघितलं की वर आभाळ, खाली झाडं, पक्षी, दाराबाहेर असलेली वर्दळ हे सारं दिसायचं. शाळा जगण्यापासून अलग जोपासली जात नाही अशी शाळा कोटस्थाने यांना मिळाली हे त्यांचं भाग्य. नाहीतर त्यावेळी शहर भागातील अनेक शाळा या कोंडवाडा हे बिरुद वागवणाऱ्या होत्या आणि अशा शाळेमध्ये ते होते म्हणून वर्गात असतानाच त्यांना इंद्रधनुष्य पाहायला मिळायचं. झाडावरील नाग आणि दूर देशमुखांच्या गडीवरील वानरेही दिसायची.
हे सारं त्यांना पुढे लेखक होण्यासाठी उद्युक्त करीत राहिलं. या पुस्तकाच्या भागांची शीर्षकं पाहिली तर ती लेखकाने लहानपणात घेतलेले विविध अनुभव, अनेक स्वभावाची माणसं आणि त्यांच्यातील संबंध आणि त्यांचे लेखकाला पडलेले बालसुलभ प्रश्न आणि त्याने त्याची निरागसतेने शोधलेली उत्तरं याची निदर्शक ठरतात. काही शीर्षकं अशी परिपाठ, मूलोद्योग, प्रभात फेरी, खुदा बकस, देवदेऊळ, हाकामारी, वसंत काका, टुरिंग टाकी, दुर्गीचं घर, नाती अवती भोवती, ही अशी आणि सर्वच प्रकरणं वाचनीय आणि अंतर्मुख करणारी आहेत आणि मुळातून वाचण्यासारखी आहेत. पण मला विशेष आवडलेलं, तशी सर्वच प्रकरणं आवडली आहेत, पण त्यातल्या त्यात आवडलेलं प्रकरण म्हणजे खुदा बकस आणि दुर्गीचं घर. खुदा बक्ष हा त्यांचा शाळेतला मित्र आणि रमेशवर प्रेम करणारा. गरीब, घरात एकटी आई कमवणारी, बाप त्याच्या तोऱ्यात, पण खुदा बक्ष सर्वच बाबतीत लेखकापेक्षा कमी हुशारी, सामाजिक स्थान आणि भाषा यात तो तत्कालीन फुटपट्ट्यानुसार खाली आहे. सर्वच भिन्न, पण त्यांचे मैत्र आहे. ते या सर्व भिन्नतेला पार करणारे. त्याच्याबरोबर तो त्याच्या घरी येतो कारण त्याची आई कामासाठी त्याच्या घरी आलेली आहे. तेव्हाचा प्रसंग प्राध्यापक कोटस्थाने यांनी अतिशय सुंदर रंगवला आहे. तो मुळातून वाचावा असा आहे. आणि याच प्रकरणात खुदा बक्ष आपल्याला भेटतो असं नाही, तर अनेक पुढे लिहिलेल्या आठवणीत तो आपल्याला भेटत राहतो. पण लेखकाने सदर प्रसंगाचा जो शेवट केलाय तो मला इथे सांगितल्याशिवाय राहावत नाही. कारण या लिखाणातून लेखकाचं एक सुसंस्कृत आणि मोठे मन आपल्याला दिसून येतं आणि ते आज फार दुर्मिळ आहे. जेवायच्या वेळी आईने अमिनाबीबरोबर त्यालाही बळेबळेच बसवलं. गरम गरम वरण भात, ताज्या पोळ्या, दोन भाज्या, कोशिंबीर, लोणचं, चटणी. अमिनाबी तर घाबरलीच. इत्ता क्यू, इत्ता काय कू, बस हो गया भाभी, असं म्हणत माय लेकरं पोटभर जेवली. नंतर खुदा हळूच मला म्हणाला, तुम्हारे घर में नमक क्या सफेद होता यार, मैंने शक्कर समझ के खाया, आणि खूप हसला. नंतर खूप वेळाने तो म्हणाला, मेरी अम्मी भी बहुत अच्छा खाना बनाती है, पण तिला वेळच भेटत नाही. मी एक दिस तुला बोलवीन माझ्याकडं, पण तुला काय आमचं चालणार, क्या तुम बम्मन लोग नहीं क्या, बिरा मन, आणि परत विनोद केल्यागत तो हसला. बस इतकंच, मला लेखक व्हायचं असूनही त्याच्या माझ्या दोस्तीचं यापेक्षा जास्त भांडवल करावं असं वाटत नाही. शेवटचं वाक्य मला लेखकाच्या माणूस म्हणून त्याच्या श्रीमंतीचं द्योतक वाटतं. एरवी हा प्रसंग भडक आणि स्वतःचं मोठेपण सांगणारा असा सहज अन्य कोणी रंगवला असता, पण लेखकाचा हा एक विशेष लेखनविशेष आहे की तो अल्पक्षरी करी त्या त्या व्यक्तीला आपल्या समोर उभा करतो आणि तो तसा का आहे आणि का वागला हे आपल्यावर सोडून देतो. दुर्गीचं घर ही अशीच एक स्मरण साखळी. दुर्गी ही रमेशपेक्षा वयानं मोठी, पण त्यांच्यात आणि तिच्यात एक लोभच नातं निर्माण झालंय. तिच्या आईच्या भाषेत लेखक म्हणजे तिचा गोंडा, कारण त्याला तिच्या लांबसर वेणीशी सतत खेळत राहण्याचा छंद. तिची धाकटी कली ही त्याच्याच वयाची आणि त्याच्याच वर्गात, पण दुर्गीसमोर ती त्याला शिष्ट वाटलेली. पण हीच दुर्गी लग्न झाल्यानंतर त्याच्या भावविश्वातून हळूहळू दूर होत जाते आणि तिला नवीन विश्व सापडतं आणि मग त्याच्या वयाची कली हळूहळू त्याच्या जवळ येते. आता कुमार वयाकडे वाटचाल करीत असलेला लेखक एका वेगळ्या अनुभवातून जात असलेला दिसतो. इथं त्यांना कुठेही आताच्या दृष्टिकोनातून त्यावर मल्लीनाथी केली नाही, तर त्या वयातील एक संवेदना आणि आवड संयत शब्दात मांडली आहे. ती अशी, नंतर कुठे तिची मंगळागौर होती आणि आता ती मोठ्या बायकात जास्त फिरायला लागली आणि मुख्य म्हणजे कली यावर्षी माझ्याशी एकदम चांगलं वागायला लागली. अभ्यासात मदत पाहिजे असेल, पण मलाही आता तिचं बोलणं दिसणं खूप आवडायला लागलं. रविवारी शिक्काईनं न्हावून ती मोकळे केस रिबिनीच्या फुलात बांधून आली तेव्हा मी सगळा सगळा अभ्यास तिला दाखवला. तिनं कधी आपल्याला वया दाखवल्या नाहीत हे मी विसरून गेलो. आणि ती आयुष्यात पहिल्यांदाच म्हणाली, तुझं अक्षर फार छान आहे, तुझं सगळंच काम व्यवस्थित आहे. त्यामुळे दुर्गी माझ्या वयांवर वेलबुट्टी न काढताच गेली तरी मला फार काही वाटलं नाही. कवितेत अल्प अक्षरात अनेक छटा आणि अर्थ लपलेले असतात, त्याचप्रमाणे या छोट्या अनुभवातून अनेक छटा लपल्याचं लेखकानं दाखवून दिलंय. एकीकडे बालसुलभ असा दुर्गी विसरल्याचा राग आणि ते भावबंध संपत असतानाच एक नवीन कोवळे बंध, हवेसे वाटणारे, कळीच्या रूपानं जुळत आहेत ह्याचा आनंद.
मला इथे प्रकाश संतांच्या लंपनच्या सुमीची आठवण झाली. ते लंपनचे भावविश्व आणि हे विश्व ह्यात साम्य एवढेच आठवणी इतुके. असा हा आठवणींचा खोळा पाऊस, आणि तो लेखकाच्या शब्दात मांडायचा तर असा, पुढचं मागचं काही न लक्षात येता नेमक्या आठवणीच कशा काय शब्दरूप रस गंध स्पर्शासकट मनात जिवंत राहतात. क्षणात साक्षात संपूर्ण अनुभवाला मिळतात. त्यांची आत निवड कशी काय होते बरं? त्यात त्या फार आठवणींच्या आवर्तनामध्ये काही अर्थ असतो, आनंद असतो. बाकी बरंच उगाच आठवत राहतं, कुठून कुठेही काहीही. मनाची अथांगता मनालाच कळत नाही. हा असा आठवणींचा प्रवास प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांनी फार सुंदरतम मांडलाय. तो मुळातून अनुभवायला हवा. खुळा पाऊस. श्रोते हो, प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकातल्या अनेक प्रसंगांचे बारकावे प्रमोद तेंबरे यांनी टिपले आणि आपल्या मनोगतात मांडलेत. पुस्तक वाचताना त्या प्रसंगात जाऊन त्याचा जणू त्यांनी अनुभव घेतलाय असंच वाटतं त्यांची ही प्रतिक्रिया ऐकताना. तेव्हा रसिक हो, आम्ही देखील पुस्तकातले हे प्रसंग वाचनाच्या माध्यमातून आपल्यासमोर उभे करण्याचे मनापासून प्रयत्न करणारच आहोत. यासाठी ज्यांच्या लेखणीतून आणि स्मृतीतून हा खुळा पाऊस बरसलाय ते सिद्धहस्त लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांनी रेडिओ जयंतला दिलेल्या शुभेच्छा आणि मनोगत ऐकूया त्यांच्याच आवाजात. रेडिओ जयंत या सर्जनशील उपक्रमाशी संबंधित सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. मी रमेश कोटस्थाने. माझी खोळा पाऊस ही स्मृतीचित्रे श्राव्य रूपात इथे सादर होत आहे. अनुबंधांचं ऋण हेच कलावंताचं खरं धन, आणि हे धन मी शब्दांच्या विनिमयातून आयुष्यभर संचित केले आहे. आणि या माझ्या धनाचा एक विश्वस्त जयंत ठोंबरे. आमच्या नात्याला वर्णन नाही, नात्याला विशेषण नाही, फक्त जयंत ठोंबरे. खोळा पाऊसचे अभिवाचन अनुराधा करणार आहे. या खोळ्या पावसात तिच्या आवाजाचं सप्तरंगी इंद्रधनुष्य काय योग आहे. भाग्य लागतं अशी माणसं भेटायला. कलेचा प्रांत म्हणजे प्रदेश साकल्याचा. केशव सुतांनी लिहिलं आणि त्रवींनी गौरवलं तो हा प्रांत प्रदेश साकल्याचा. त्यात सर्वच भेद मावळतात, आणि म्हणून स्त्री पुरुष भेद ओलांडून हा खोळा पाऊस सर्वांना चिंब भिजवून टाकणार आहे. जयंत आणि अनुराधा उभयतांना मनपूर्वक संमती आणि शुभेच्छा. आणि आता लेखकानं लिहिलेल्या ओनामापासून प्रारंभ होतोय या खुळ्या पावसाचा. खुळा पाऊस. लेखक प्राध्यापक रमेश कोटस्थाने. ओनामा. प्रिय वाचक, हा बालपणीचा काळ सुखाचा, जगण्याचा काळ सुमारे 61 वर्षापूर्वीचा, त्याबद्दल लिहिण्याचा काळही बहुतेक 31 वर्षापूर्वीचा. इतकी वर्ष गतकालात कालगत झाली तरी स्मृती आहेच. आजही हे जणू नव्यानं जगतोय, वाचतोय, अनुभवतोय, आनंद आहे. तुम्हालाही नक्कीच वाटेल. जन्म संयुक्त कुटुंबात झाला. नंतर लेखक होण्यासाठी आवश्यक ती जीवनसत्व मला बालपणात नेवाशाच्या मुक्कामात जागोजाग मिळाली. तेव्हाचं माझं गाव अजूनही माझ्या मनात जसंच्या तसं जिवंत आहे. आता कसं आहे माहीत नाही, आणि माझ्यातही बराच बदल झाला आहे ना. मोठा जुना दगडी वाडा, त्यात जणू अनेक घरांचे संयुक्त कुटुंब. मध्यमवर्गीय पांढरपेशी वस्ती,
विविध जाती धर्मातील मित्रांच्या घरांमधून वस्त्यांमधून तयार झालेली संमिश्र संस्कृती, नदीवरची शाळा, आठवडी बाजार, तंबूतला मोसमी सिनेमा, सर्कस, यात्रा, जत्रा, वेगवेगळी देवळे, निधीनिवास वाचनालय, किती किती जागा, किती प्रसंग, किती माणसं, या साऱ्यांविषयी मन कृतज्ञतेने ओथंबून आलंय. श्री वसंत कानेटकर यांचे तीर्थरूप कैलासवासी कवी गिरीश यांच्या एका बालकवितेचं शीर्षक आहे खुळा पाऊस. तिच्यातली फूल हे जणू वेल पावसाचे मूल ही कल्पना मला मोहवून मोहरवून गेली. मनवेलीवर खुळ्या पावसाची रिमझिम सुरू झाली. माकुल्या फुलाचा डोळूला उन्हात चमकला अन आठवणींचा हा खुळा पाऊस धारावाहिक होऊन बरसत राहिला. त्यातून गारा वेचत ही अर्घ्य उंजळ. नुकतंच मला एक सन्मानपत्र मिळालं. त्यात मी एक सात्विक सव्यसाची सकारात्मक साहित्यिक आहे असं एक साहसी विधान आहे. त्या अंशमात्राने खरेही असेल, पण त्याचे श्रेय सर्वस्वी या अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या आणि पैशाचा खांब माथ्यावर मिरवणाऱ्या निधीनिवास श्री क्षेत्रास आहे. प्राध्यापक रमेश कोटस्थाने. श्रोते हो, लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचा भाग पहिला आपण ऐकलात. यापुढेही अनेक दिवस या पुस्तक वाचनाचा आनंद आपण घेणारच आहोत. पण त्याबरोबरच प्रभूजी पाठक लिखित बिल्वपत्र, पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती, सी एल कुलकर्णी लिखित व्यक्त अव्यक्त अनुभूती या पुस्तकांचं अभिवाचन, तसंच उत्तम सकारात्मक विचार देऊन आनंदी राहण्याचा मूलमंत्र देणाऱ्या आनंदी कट्ट्याचे 400 अधिक भाग आपण रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल तसंच फेसबुक पेजवर जगभरात कुठेही आणि केव्हाही ऐकू शकता. तेव्हा दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम ऐकण्यासाठी आणि ऐकवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर न विसरता क्लिक करा. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.